लक्ष्मण पहिला चेंडू मारा करना तो मात्र मंगेश यावेळी मात्र बॅटपूर खालचा चेंडू होता अशा दोन नजरेने पाहत बसला तो मंगेश हा फलंदाज. चेंडू विसावला गेला मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू डॉट चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा लक्ष्मण यावेळी मात्र स्ट्रेट ड्राइव्ह केलाय आणि खतरा होऊ शकतो. पहिला गडी बाद पहिल्या विकेटचं पतन खैरेवाडी संघाचा. धन्यवाद डीजे मास्टर. पहिला गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपात मंगेश. हे पा सर्व खेळाडूंना विनंती असेल की आउट झालेला गडी ही जी रेश मारलेली आहे तिचं क्रॉस झाला तर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्यायचंय. तर पहिला गडी बाद झाला तो मंगेश रनआउटच्या स्वरूपात. नौका फलंदाज जातोय तो सागर. लवकर आताचा फलंदाज गणेश. गोलंदाजी मार्ग लक्ष्मण तयार. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एक या धावसंख्येनं खातं खोललंय गणेश यानं. संघाचं खातं ओपन होतंय ते खैरेवाडी संघाची. धावपळकरती धावा लागल्यात त्या. एक बाद एक एक बाद एक. आता मात्र स्ट्रायकर एंडला उभा असणार तो सागर. वन डाऊनला आलेला हा प्लेअर. गोलंदाजी मार्कवर लक्ष्मण तयार. आठ दहा पावलाचा रनअप घेतोय तो लक्ष्मण हा गोलंदाज. मिलिटरी पॉवर प्लेच षटक. दोनच खेळाडू सीमेरेषेजवळ असणार. यावेळी मात्र सुरेख चेंडू. चेंडू विसावला गेला तो मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी करतो लक्ष्मण हा गोलंदाज. थोडस जखडून ठेवलं या फलंदाजांना ते लक्ष्मण या गोलंदाजांना. यावेळी मात्र सुरेख चेंडू बॅक टू बॅक लागता दुसरा चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडस दडपण आलंय तो फलंदाज सागर याच्यावर. गोलंदाज लक्ष्मण याचं. मिलिटरी पॉवर प्लेचा षटक बंधनकारक षटक. यावेळी मात्र चेंडू बराच हवेखाली क्षेत्र चेंडूच्या खाली परंतु एक जीवदान मिळतोय. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात परंतु पंचांचा निर्वाला येतोय. तो नियोजित ठिकाणी चेंडू जातोय. धावा किती? वन प्लस वन. हाताला चेंडू लागून गेलेला आहे. त्याच्यामुळे दोन धावा तर निश्चितच मिळणार ते खैरेवाडी संघाला. दोन या धावसंख्येच्या बरोबरीनं धावसंख्या होते ती खैरेवाडी संघाची. एक गडी बाद तीन धावा. तर पंचषटक संपला काय? एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. अर्थातच सहा चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. धावा उभारल्यात त्या खैरेवाडी संघाची. एक बाद तीन धावसंख्या. नौका गोलंदाज वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन येतोय तो कलोते संघाकडून. गोलंदाज सुभाष हा गोलंदाज. तेवढ्या ताकदीचा हा फलंदाज गणेश वैयक्तिक एक या धावसंख्येवर खेळतोय. डावा हाताचा हा फलंदाज
गोलंदाज सुभाष पंतांच्या उज्वेष्टी करून मारा करणार. यावेळी मात्र उज्वेष्टीच्या खूपच बाहेर फेकला चेंडू. अवंतर धाव मिळते, एक व्हाईट चेंडू सुवेरे धाव मिळते ती मात्र खैरेवाडी संघाला. या एके धावेच्या मदतीने खैरेवाडी संघाच्या धावपळकरती धावा लागतात त्या एक बाद चार. पहिला चेंडू सुरळ टाकला सुभाष हा गोलंदाजानं, मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली ती लक्ष्मण या गोलंदाजाची. यावेळी बॅटची एज घेऊन चेंडू जातोय, परंतु एक धाव तर निश्चित मिळणार. या एकेरी धावेनिशी धावसंख्या होती ती एक बाद पाच. एक बाद पाच सामना चार षटकाचा राहणार आहे. आता मात्र स्ट्रायकर एंडला उभा असणार तो सागर. सागरला काहीतरी करावं लागणार आपल्या संघासाठी. या चेंडूवर किती धावा आजमावणार ते पाहणे गरजेचं. यावेळी मात्र आकुटप्याचा चेंडू होता, चेंडूला थोडी रुसली दिली. अशा दूर नजरेने पाहत बसला फलंदाज सागर. चेंडू विसावला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एका निर्धाव चेंडूची डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर गोलंदाज सुभाष तयार. ह्यावेळी सुद्धा सुरेख चेंडू बॅक टू बॅक लगातार दुसरा निर्धाव चेंडू जातोय. थोडस वर्चस्व गाजवलं या गोलंदाजानं फलंदाजांवरती, परंतु पहिला षटक हातरला गेला तो लक्ष्मण यानं. लक्ष्मण यानं धावा खर्च केला, सहा चेंडूची फेकी केली, धावा खर्च केल्या तीन, परंतु दुसरा षटक घेऊन आला सुभाष. सुभाष सुद्धा लक्ष्मणच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय. यावेळी मात्र चेंडू जातोय नियोजन क्षेत्रामध्ये, इथे एकच धाव मिळणार डिक्लेअरच्या स्वरूपात. या एके धावेनिशी खातं खोललंय ते मात्र सागर यानं. संघाच्या धावफलकं एकनी भरभरते, संघाची धावसंख्या पोचते ती मात्र एक बाद सहा. एक बाद सहा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती कलवते संघाकडून, परंतु थोडस जखडून ठेवलंय या फलंदाजांना. आपलं वर्चस्व दाखवतंय गोलंदाज सुभाष या फलंदाजावरती, सागर आणि गणेश याच्यावरती. परंतु या चेंडूवर किती धावा जमवणार ते पाहणं गरजेचं आहे. चौकार षटकारांची अपेक्षा गणेशाच्या बॅटमधनं पाहायचे. या चेंडूचा सामना करताना किती धावा जमवणार आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज सुभाष तयार. यावेळी मात्र बराच चेंडू हवेत पाहुया झेल होतोय काय, परंतु क्षेत्ररक्षण चेंडू उचलला, चेंडूची फेकी करणार दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात खतरा होऊ शकतो आणि दुसरा गडे बाद होतोय तो मात्र खैरवाडी संघाचा. संघाची धावसंख्या सात असताना डीजे धन्यवाद डीजे मास्टर, चांगली धूम वाजवली आपण शिवाजी महाराजांची. कारण शिवाजी महाराज हे राजे, त्यांच्यासारखा दुसरा राजा कोण होऊ पण शकत नाही. चांगली धूम ऐकायला मिळाली. नौका फलंदाज मात्र मैदानावरती जातोय तो अशोक हा फलंदाज. स्ट्रायकर एंडला उभा मात्र गणेश. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली सुभाष गोलंदाजाची. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. दोन दोन क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली धावतात, किती धावा घेतात ते पाहायचे. परंतु एक धावावर समाधान मानलं, कारण मागच्या चेंडूवर धाव घेण्याच्या प्रयत्नात थोडा फसला गेला. या चेंडूवर मात्र एकच धाव आली. या एक धावेच्या मदतीनं खैरेवाडी संघाची दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती आठ. चांगले पंचांची या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी नितीन कांबळे सर मेन पंच, लेक पंच मात्र भूमिका साकारतात ते विलासित. दोन षटकाचा वाजवी खेळ संपला, अर्थातच बारा चेंडूचा खेळ संपला.
येणारे 12 चेंडू मध्ये किती धावा आजमावणार ते पाहणं गरजेचं आहे. खैरवाडी संघाचे फलंदाज अशोक आणि गणेश तर कलोते संघाकडून वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तानाजी, तानाजी हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कलोते संघात. दोन षटकात धावा जमवल्यात अवघ्या दोन गड्याच्या मोबदल्यात खैरवाडी संघाने ते 8. येणारे 12 चेंडूवर किती धावा आजमावणार ते पाहणं निश्चित गरजेचं आहे. परंतु जोपर्यंत गणेश, कारण या फलंदाजामध्ये जी ताकद जी कुवत आहे चौकार षटकार मारण्याची, यावेळी मात्र सुरेख चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर, कारण मी सांगितलंच होतं का हा फलंदाज असा स्फोटक फलंदाज मानला जातो या खैरेवाडी संघाकडून. पण याच्यात जी क्षमता, याच्यात जी कुवत, एक दणदणीत स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक दणदणीत षटकार आला. या षटकाराच्या सहाय्यानं मात्र धावसंख्येत 6 नी बरबरते संघाची धावसंख्या पोहोचली ती 2 गडी बाद 14 धावसंख्या. पुन्हा एकदा तानाजी यावेळी मात्र बॅटची एज घेऊन चेंडू मात्र जात होता, परंतु चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव घेण्यात यशस्वी ठरला तो गणेश हा फलंदाज. षटकाराच्या सहाय्यानं मात्र वैयक्तिक 10 या धावसंख्येवर खेळतोय तो गणेश. अशोकला सुद्धा स्ट्राईक रोटेट करावी लागेल. जर गणेश स्फोटक फलंदाज तर एकेरी धाव काढून स्ट्राईक जर गणेशच्या हातात दिली तर निश्चितच थोडं धावसंख्येचा उच्चांक गाठू शकतो हा खैरेवाडी संघ. परंतु अशोक कशा पद्धतीने फलंदाजी करणार ते पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी मार्गवर तानाजी तयार. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव आली. यावेळी मात्र पंच अतिशय नावाजलेले पंच नितीन कांबळे सर, कारण चेंडूची पाहणी केल्यानंतरच या ठिकाणी डिसिजन देतात. आणि आज स्वेअर चेंडू अव्हानचा धाव मिळणार या एकेरी धावपालका, एकेरी धावेच्या बरोबरी धावपालकरी धावा लागतात खैरवाडी संघाची. 2-16 यावेळी मात्र चेंडू उंच आवेत, परंतु चेंडू विसावला गेला एसटी रक्षकाच्या हातात आणि तिसऱ्या विकेटचं पतन खैरवाडी संघाची. संघाची धावसंख्या 16 असताना धन्यवाद डीजे मास्टर. नौका फलंदाज मात्र जातोय मैदानावरती. सुनील हा फलंदाज 3 गड्यांना बाद करून तंबूचा रास्ता दाखवला या कलोती संघाच्या गोलंदाजानं. परंतु जोपर्यंत गणेश मैदानावरती तोपर्यंत धावसंख्या उच्चांक करू शकतो त्याची क्षमता, त्याची कुवत. परंतु या चेंडूचा कशापर्यंत सामना करणार ते पाहिले. यावेळी मात्र उजवेष्टीच्या खूपच बाहेर फेकला. पंच हात उंचा करून सांगतात की हा स्वेअर चेंडू अवंत धाव मिळते ते मात्र खैरवाडी संघाला. या एकेरी धावेच्या मदतीनं धावपळकरती धावा लागतात त्या खैरवाडी संघाच्या 3-17 या आकड्यावर. पुन्हा एकदा तानाजी. यावेळी मात्र जबरदस्त चेंडू उंच हवेत, बराच वेळ पाहूया झेल होतोय काय. आणि 4th विकेटचं पतन डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 4th विकेटचं मात्र या ठिकाणी पतन झालं ते खैरवाडी संघाची. संघाची धावसंख्या
17 असताना म्हणजे नौका पहिल्यांदाच मैदानावरती गेलाय योगेश स्ट्रायकर एंडला उभा असणार. आता सुनील या चेंडूचा सामना करताना किती धावा आजमावणार आपल्या संघासाठी ते येणारा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तानाजी तयार. 8-10 पावलाचा रनअप तानाजी या गोलंदाजाचा. यावेळी मात्र झेल एक जीवदान भेटतोय सुनील याला. चेंडू जातोय नियोजित ठिकाणी. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1+1 अशा दोन धावा तर दोन धावा मिळतात त्या खैरवाडी संघाला. दोन या धावेच्या मदतीनं खैरवाडी संघ पोहोचतोय तो 4 गड्याच्या मोबदल्यात 19 या आकड्यावरती. एक जीवदान मिळाला मात्र सुनील या फलंदाजाला. झेल त्याचा सुटला गेला पुन्हा एकदा तानाजी. यावेळी मात्र नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट असणार अशा 1+1 अशा दोन धावा ना या पण 1+1 अशा दोन धावा. थोडस खराब गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळाली तानाजी या गोलंदाजाची. कारण जसं पहिलं षटक हातलं लक्ष्मणने दुसरं षटक हातलं सुभाषने परंतु तानाजी कुठंतरी लाईन लेन चुकतोय थोडस डगमगतोय थोडस बॅकफुटवर येतोय हा गोलंदाज तानाजी. परंतु तेवढी चांगली धावसंख्या उभारतात ते खैरवाडी संघाचे फलंदाज. यावेळी मात्र सुरेख चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने परंतु चांगलं शत्ररक्षण केलं. एकच धावेवरती समाधान मानावे लागेल या एक या धावसंख्येच्या मदतीनं धावपालक हलतोय. संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 22 ही धावसंख्या. तिसरा षटक संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 4-22. 18 चेंडूचा वाजवी खेळ संपला अर्थात 3 षटकाचा खेळ संपला. शेवटचे 7 चेंडू या 7 चेंडूवर किती धावा जमवणार ते पाहणं गरजेचं असणार. ते खैरवाडी संघ स्ट्रायकर एंडला उभा असणार. आता मात्र तो योगेश हा फलंदाज तर वैयक्तिक पहिला सांघिक 14 षटक घेऊन येतोय तो कलोती संघाचा गोलंदाज पप्पू हा गोलंदाज. हनामारीचं षटक शेवटचं षटक 6 चेंडूचा खेळ बाकी असणार. 6 चेंडूवर 15 किंवा 20 धावा आल्या तर निश्चित धावांचा एक उच्चांक होऊ शकतो. परंतु यावेळी काय घडतोय निर्धाव चेंडू जातोय चौकार षटकार मारण्याच्या प्रयत्नात योगेशचा हा डाव फसला. चेंडू विसावला गेला मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एका निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. पुढचा चेंडू पप्पू याचा फलंदाज योगेश याला. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू मिड ऑनच्या दिशेने चेंडू जातोय मिड विकेटच्या जिथं एकच धाव मिळणार आणि या एकेरी धावेनिशी धावपालकावरती धावा लागतात त्या खैरवाडी संघाच्या 23 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर पप्पू तयार. आता मात्र स्ट्रायकर एंडला उभा असणार तो खैरवाडी संघाचा फलंदाज सुनील. यावेळी मात्र बराच वेळ चेंडू हवेत पाहूया झेल होतोय का. पण एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खतरा होऊ शकतो आणि फलंदाज बाद 5व्या विकेटचं पतन. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात होता सुनील कारण स्वतःच्या हातामध्ये स्ट्राईक ठेवणार होता परंतु रनआउटच्या स्वरूपात तंबूचा रस्ता दाखवला त्याला यष्टी रक्षकानं. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलोअप केलं या क्षेत्ररक्षणानं. नौका फलंदाज मात्र मैदानावरती जातोय तो लक्ष्मण हा फलंदाज. लक्ष्मण या चेंडूचा कशा पद्धतीने सामना करतोय गोलंदाजी मार्गावर पप्पू तयार. यावेळी मात्र बॅटचे कडा घेऊन चेंडू पॉइंटच्या दिशेने जात असताना एक धाव घेण्यात यशस्वी झाला. या एकेरी धावेनिशी खैरेवाडी संघाच्या धावपालकावरती धावा लागल्यात त्या 5-5.
25 धावा, पांच बाद 25 पुन्हा एकदा पप्पू। या वेळी मात्र जबरदस्त मिडॉनच्या दिशेने चेंडू ढकलला, परंतु एक झेल सुटतोय, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव पूर्ण करतोय आणि दोनच धावेवरती समाधान मानावे लागेल या दोन या धावेनिशी। धावपळकरती धावा लागतात त्या 27 धावा या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असावा। या चेंडूवर षटकार आला तर 33 धावा, चौकार आला तर 31 धावा, दुहेरी आल्या तर 29 धावा आणि सिंगल आली तर 28 धावा। थर्ड अंपायर रन 27 झाल्या, पॅनलाइजच्या धरल्या नाही, दोन नाही धरल्या। दोन ओव्हरला 8 होत्या, तिसऱ्या ओव्हरला 14 धावा काढल्या, एक व्हाईट चेंडू आणि एक पहिला षटकार मारला ना। 3 ओव्हरला 22, आता झाल्या 27। पहिला बॉल डॉट गेला, याचा पप्पूचा पहिला बॉल डॉट गेला, दुसऱ्या बॉलवर एक धाव काढली, परत एक विकेट गेली, एक रन काढली, दुसऱ्या धावाला बाद झाला सुनील, परत एक धाव काढली, आता दोन काढल्या, सत्तावीस धावा। चुकी होणार नाही, तुमचा 12वा खेळाडू या ठिकाणी बसलाय आमच्या बरोबर। चला पंच सामना तरी चालू करा, उशीर आधीच झालेला आहे। धावसंख्या आलेले 27। पुन्हा एकदा पप्पू, यावेळी मात्र जबरदस्त प्रहार केलाय, परंतु पाचवा हादरा भेटतोय तो खैरेवाडी संघाला आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आलेली आहे ती 27 प्लस पॅनलाइजच्या दोन धावा, अशा 29 धावा आणि 24 चेंडू 30 धावांची गरज असणार ती कलोते संघाला। तोपर्यंत ऐकूया आपण एक सुवर्ण संगीत। हॅलो 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 तर गावदेवी कुंभिवली संघाचा कर्णधार आणि गाठेमाल संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकाला माझी विनंती आहे की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय। कुंभिवली संघाचा कर्णधार आणि गाठेमाल संघाचा कर्णधार।
कुंभिवली संघाचा कर्णधार आणि गाठेमाल संघाचा कर्णधार. हा ठेव दे कुणी. तर पहिल्या सत्राचा खेळ संपला. खैरवाडी संघानं पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या त्या 27+2 पॅनलाइज जे केलं जात गेलं ते कलोते संघाला. परंतु कलोते संघाला आव्हान ठेवलंय 24 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. तर आपली सलामीची जोडगोली मैदानात रवाना करायची आहे कलोते संघ. आपणच या ठिकाणी उशीर केला. गाठेमाल संघाचा कर्णधार आणि कुंभिवली संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे नाणेफेकीचं कौल करण्यासाठी आपण समोरच्या कक्षामध्ये त्वरित यायचे. तर सलामीची जोडगोली मैदानात रवाना होते ती कलोते संघाची. पप्पू आणि लक्ष्मण, पप्पू आणि लक्ष्मण 24 चेंडू 30 धावांची गरज. तर गाठेमाल संघाचा कर्णधार आपल्याला वारंवार पुकार करतोय. मी शेवटची पुकार करतोय गाठेमाल संघाचा कर्णधार. गाठेमाल संघाचा कर्णधार शेवटची आपल्याला 2 मिनिटं देतो अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. जसं कलोते संघाला या ठिकाणी पॅनलाइज झालं. कृपया करून ठीक आहे. तर सामना त्वरित चालू करायचा आहे. 24 चेंडू 30 धावांची गरज ती असणार कलोते संघाला. गावदेवी मुठा ठाकुरवाडी आयोजित उपसभापती व सरपंच चषक 2021 या 5 दिवसीय शृंखलेचा आजचा 4था दिवस. या 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय तो खैरेवाडी विपक्ष कलोते. खैरेवाडी संघानं प्रथम फलंदाजी करताना धावा जमवल्या त्या 24 चेंडूमध्ये 29 धावा आणि 24 चेंडूमध्ये 30 धावाचा पाठलाग करायचा आहे तो कलोते संघाला. कलोते संघाची जोडगोली मैदानात रवाना झालेली आहे. स्ट्रायकर एंडला उभा असणार तो पप्पू, नॉन स्ट्रायकर एंडला लक्ष्मण. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन आला. यावेळी फुलटॉस पद्धतीच्या चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सागर या गोलंदाज मार्कवर. नो बॉलचा इशारा पंचांचा. फ्री हिट असणार. एक अवंतर धावणे खातं ओपन होतोय तो मात्र कलोते संघाचं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु छातीच्या वरती थोडा चेंडू फेकल्यामुळे पंचांचा इशारा आला तो नो बॉलचा. का आला
तर पहिला चेंडू नो फेकला गेला फ्री हिट असणार 24 चेंडू 30 धावेंचा पाटला करताना पहिला चेंडू हा नो बॉलचा इशारा दिला पंचानं गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सागर तयार सामोरं जातोय तो कलोते संघाचा पप्पू हा फलंदाज यावेळी मात्र जबरदस्त प्रहार केलाय चेंडू जातोय सीमारेषे बाहेर दणदणीत षटकार धन्यवाद डीजे मास्टर ज्याला कलोते संघाचा हुकमी अक्का समजला जातो तो पप्पू मात्र षटकाराच्या सहाय्याने आपलं खातं खोललंय फ्री हिट होता पुरेपूर फायदा उठवला पप्पू या फलंदाजानं पुन्हा एकदा सागर यावेळी मात्र उज्वेष्टीच्या खूपच बाहेर फेकला गेला स्वर चेंडूचा इशारा येतो पंचांचा या एकेरी धावेच्या मदतीनं धावपळकरती धावा लागल्यात त्या कलोते संघाच्या बिनबाद आठ थोडीशी खराब गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली सागर या गोलंदाजाची यावेळी मात्र सुरेख चेंडू चेंडूला थोडी उसली दिली अशा नजरेने पाहत बसला चेंडू मात्र विसावला गेला इष्टीरक्षकाच्या हातामध्ये अर्थात डॉट बॉलची या ठिकाणी सांगता झाली असे चेंडू फेकले तर निश्चितच दडपण येऊ शकतो कलोते संघासमोर परंतु पप्पू आणि लक्ष्मण ही जोडगोली मैदानात ज्याला हुकमी अक्का या कलोते संघाचा मानला जातो तर पप्पू मात्र स्ट्रायकर एंडला एक षटकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय तेवढे ताकदीचा गोलंदाज सागर सुद्धा हा गोलंदाज तर गाठेमाल संघाचा कर्णधार आणि गावदेव कुंभिवली संघाचा कर्णधार यावेळी मात्र सुरेख गोलंदाजी बॅक टू बॅक लागतात दुसरा निर्धाव चेंडू जातोय अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर निश्चित थोडस एक बॅकफुटवर येऊ शकतो कलोते संघ परंतु या खेळाडूमध्ये या फलंदाजामध्ये जी ताकद जी क्षमता आहे जसं खैरवाडी संघाचा गणेशाच्या मध्ये जी क्षमता होती आणि त्यांनी एक स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार लगावला तीच ताकद तीच कुवत पप्पूने तडतड उत्तर देऊन षटकार तो लगावला परंतु येणाऱ्या चेंडूवर काय घडणार ते पाहणं गरजेचं असणार यावेळी सुद्धा सुरेख चेंडू लगातार 3 डॉट चेंडू जातात थोडस आता जखड वर्चस्व गाजवलं या गोलंदाजानं पहिला चेंडू नो बॉलचा टाकलेला दुसरा चेंडू फ्री हिट होता त्याच्यावर वर्चस्व गाजवलं तर पप्पू या फलंदाजानं पण ते येणारे 3 चेंडू आहे हे 3 चेंडूवर वर्चस्व गाजवलं तर मात्र गोलंदाज सागर यानं लगातार 3 डॉट चेंडू गेले पुन्हा एकदा सागर यावेळी मात्र थोडीशी लाईन लेट भरकटली या गोलंदाजाची एक स्वेअर चेंडू अवांतर धाव मिळते ती मात्र कलोती संघाला या एकेरी धावेच्या मदतीनं धावपालकरती धावा लागतात त्या बिनबाद 9 विजयासाठी अजून 21 धावांची गरज असणार ती मात्र कलोते संघाला पुन्हा एकदा सागर यावेळी मात्र पायचे रन झाले 9 पंचांकडे थोडी दाद मागितलेली परंतु पंचांनी ही अपील फेटाळून लावले परंतु निर्धाव चेंडू तर निश्चितच पाहायला मिळाला मैदानावरती तर या चेंडूवर कोणतीच धाव आली नाही एकदा सागर यावेळी सुद्धा सुरेख चेंडू आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला जो मिनिटरी पॉवर प्लेचा षटक बंधनकारक षटक होता तो मात्र हाताला गेला सागर यानं 6 चेंडूची फेकी केली धावा खर्च केल्या त्या
नऊ धावा आणि आता माझं समीकरण बदलतोय 18 चेंडू मध्ये गरज असणार ती 21 धावेंची कलोते या संघाला. तोपर्यंत ऐकूया आपण एक सुवर्ण संगीत. धन्यवाद डीजे मास्टर. तर माझी शेवटची पुकार असणार गाठीमाल संघाचा कर्णधार कुंभिली संघाचा कर्णधार तर या ठिकाणी आलेला आहे. गाठीमाल तर 18 चेंडू मध्ये विजयासाठी गरज असणार ती 21 धावेंची कलोते संघाला. आता मात्र स्ट्रायकर एंडला उभा असणार तो लक्ष्मण. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन येतो खैरवाडी संघाकडून तो सुनील हा गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू सुनील याचा. यावेळी मात्र पॉइंटच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर पंचांचा चार धावीचा निर्वाळा. त्यापर्यंत ऐकू एक सुवर्ण संघ. धन्यवाद डीजे मास्टर. गाठेमाल संघ नाणेफेकीचं कौल जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलाय. गोलंदाजीसाठी जे क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले ते गावदेव कुंभिवली संघाला. तर सुनीलच्या पहिल्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने एक चौकार तर आलाच. पुढचा चेंडू सुनील. यावेळी मात्र फलंदाज बाद पहिला आदरा तो मात्र कलोते संघाला. धन्यवाद डीजे मास्टर. पहिला गडी बाद झाला तो मात्र कलोते संघाचा. तो लक्ष्मण एक चौकाऱ्याच्या सहाय्यानं तंबूचा मार्ग दाखवला गोलंदाज सुनील यानं. चार या धावसंख्येच्या मदतीनं कलोते संघाच्या धावपालकरती धावा लागल्यात त्या 13 धावा. विजयासाठी अजून 17 धावींची गरज. सुनील हा गोलंदाज मार्कवर. स्ट्रायकर एंडला गेलेला नौका फलंदाज तो मात्र तानाजी. यावेळी मात्र जबरदस्त प्रहार केलाय पंचांचा निर्णय षटकार. खणखणीत षटकार आला तो मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं ते या क्षेत्ररक्षणाकडून. परंतु थोडीशी गलपत झाली आणि चेंडू गेला तो सीमारेषेबाहेर 6 धावींसाठी. षटकाराच्या सहाय्याने मात्र धावपालकरती धावा लागतात त्या कलोते संघाच्या. एक बाद 19 धावा. विजयासाठी अजून 11 धावींची गरज ती मात्र कलोते संघाला. पुन्हा एकदा सुनील. तानाजींनी आल्या आल्या एक षटकारानं आपलं खातं खोललं. गोलंदाजावरती थोडं आक्षेप घेतलंय या फलंदाजानं. थर्ड अंपायरची सुद्धा भूमिका साकारतात आमचे लेखपंच विलासजी. यावेळी मात्र उज्वेष्टीच्या खूपच बाहेर फेकला गेला चेंडू. पंच नितीन कांबळे सर आम्हाला हात उंच करून सांगतात की हा स्वेर चेंडू अवंतर धाव मिळते ते कलोते संघाला. आणि या एका धावेच्या मदतीनं धावपालकरती धावा लागतात त्या कलोते संघाच्या. एक बाद 20 या आकड्यावरती 20 विजयासाठी अजून 10 धावेंची गरज असणार ती मात्र कलोते संघाला. परंतु या चेंडूवर कशा पद्धतीने धावा जमवतोय तर तानाजी हा फलंदाज. यावेळी बॅटवर खालचा चेंडू होता सुरेख चेंडू एक फसवा चेंडू टाकला तो मात्र
या सुनील या गोलंदाजानं चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट चेंडूची या ठिकाणी मात्र सांगता पाहायला मिळाली. जर असे चेंडू टाकले तर निश्चितच थोडस दडपण येऊ शकतो. परंतु तानाजी हा अष्टपैलू खेळाडू यावेळी मात्र काय घडणार हा सुद्धा उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर फेकलाय. वारंवार चुक्या करतोय तो. मात्र सुनील हा गोलंदाज दुसरा सुरेश चेंडू आला हा त्याच्या गोलंदाजीवरून आणि एकेरी या धावसंख्येच्या मदतीनं धावपालकाची धावा लागतात त्या 21 धावा. विजयासाठी अजून 9 धाव्यांची गरज असणार ती कळते संघाला. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 21 धावसंख्या यावेळी सुद्धा डाव्या एसटीच्या खूपच बाहेर फेकलाय. पंच 1+1 अशा 2 धावा मिळतात त्या कलोते संघाला. कारण कलोते संघाला 2 रनची पॅनलाइज केली होती. परंतु ते रात्रीच बोलले होते आम्ही लेट आलो तर आम्हाला पॅनलाइज लावा आणि त्यांनी ती स्वीकारली. परंतु या ठिकाणी काय घडणार यावेळी पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या होती ती कलोते संघाची 24. विजयासाठी अजून गरज असणार ती 7 धावेंची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सुनील तयार. यावेळी पप्पू पाहूया. परंतु झेल सुटतोय आणि धावा किती 2 ना 1+1 अशा 2 धावा. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. अर्थात 12 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या उभारली ती मात्र कलोते संघानं 26. विजयासाठी मात्र 12 चेंडू आणि गरज असणार ती 4 धावेंची. तोपर्यंत आपण देऊया एक संधी डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे मास्टर. जिथे 12 चेंडू गरज असणार ती 4 धावेंची कलोते संघाला. तिसरा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज दिनेश. यावेळी मात्र पहिलाच आल्या आल्या सुवर चेंडू फेकला गेला. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकला या गोलंदाजानं चेंडू. एक अवांतर धाव मिळाली ती मात्र कलोते संघाला. या एकेरी धावेच्या मदतीनं धावा लागल्यात त्या धावपालकावरती कलोते संघाच्या. 1-27 विजयासाठी मात्र समीकरण बदलतोय. समीकरण होते 12 चेंडू आणि गरज असणार ती 3 धावेंची. पुन्हा एकदा दिनेश स्ट्रायकर एंडला उभा आहे तो. पप्पू यावेळी जबरदस्त पप्पूनी षटकाराच्या सहाय्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तसे पराभूत खैरेवाडी संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. डीजे